नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं ह्या चॅनलवरती एक नवीन माहिती राजकीय माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मोठी बातमी आहे उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार आज सुप्रीम कोर्टात सुनावणी संपूर्ण माहिती काय आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपलीच आहे असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे याआधी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या याचिकेवर अठरा सप्टेंबरला सुनावणी घेतली होती त्यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी घेऊ असं सांगितलं होतं आता आज म्हणजेच बुधवारी ठाकरे गटाच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव देताना विधिमंडळातील आमदारांची संख्या आणि दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती या आकडेवारीनुसारच आयोगाने हा निकाल दिला होता शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी शहात्तर मते शहात्तर टक्के मते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली आहेत तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना तेवीस पॉईंट पाच मते मिळाली आहेत त्यामुळे मतांची तसेच विधिमंडळातील आकडेवाडी पाहता शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं परंतु दोन हजार अठरा साली शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त केल्या गेल्या त्यांची आयोगाकडे नोंद नाही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार आठ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी जी, जी पदाधिकारी नावे आयोगाला कळविली गेली त्यात प्रतिनिधी सभेचे विवरण नाही त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याच्या कसोटीचीही शहानिशा होऊ शकली नाही त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमताचा निष्कर्ष ग्राह्य धरावा लागला असं म्हणत आयोगाने निकाल दिला होता दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर अशी ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो यासंदर्भात आणखी काही माहिती आल्यास ती आपल्याला आपली ह्या चॅनलपर्यंत पोहोचवता पोचवण्यात येणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा